सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटलांनी गुलाल उधळला जिथे निवडून येऊ की नाही हीच धाकधूक होती तिथं पाटलांनी एक लाखांचं लीड घेतलं यात सांगली विधानसभा मतदारसंघातही त्यांना एकोणीस हजार मतांचं लीड मिळालं हक्काच्या मतदारसंघात तब्बल दहा वर्षांनी विजय मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्तेही चार्ज झालेत आता याच लीडच्या आकड्यांवर आगामी विधानसभेचीही गणितं मांडली जात आहेत दिवंगत माजी आमदार मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांनीही इथून तयारीला सुरुवात केली आहे त्याचवेळी भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगिळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आणि अन्य काही स्थानिक नेत्यांनीही दंड थोपटलेत लोकसभेला भाजप मायनसमध्ये गेल्यानं आणि गाडगिळ गेल यांच्याबद्दल नाराजी असल्यानं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याच्या इथून बातम्या आहेत मात्र गाडगिळांना मागच्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर आपल्यालाच तिकीट मिळेल असा विश्वास आहे शिवाय सांगलीमध्ये आपणच लढणार असाही ते दावा करतायत त्यामुळे सांगलीमध्ये यंदा विधानसभेला काय होणार पाटील कुटुंबामध्ये लोकसभेचा दुसरा अंक बघायला मिळणार का जयश्री पाटलांना तिकीट मिळाल्यास पृथ्वीराज पाटील काय करणार सुधीर गाडगिळ यांची उमेदवारी राहणार की जाणार आणि विजय कोण होणार यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं ग्राउंड लेट्स या निवडणूक स्पेशल सांगलीतून सुधीर सुधीर तिकीट दिलं म्हणजे संघाचे जुने स्वयंसेवक त्यांच्या कुटुंबाचा आणि संघाचा अत्यंत जुना आणि घनिष्ठ संबंध होता अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब देवरस प्रमोद महाजन असे बडे नेते कधीही सांगली दौऱ्यावर आले तरी या सगळ्यांचा मुक्काम हा गाडगिळांच्याच घरी असायचा सुधीर गाडगीळ हे त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते तोपर्यंत त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ही सोन्याची पेढी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आपण हेच त्यांचं तत्व होतं याच सोन्याच्या पेढीवर त्यांनी जिल्ह्यात एक विश्वासार्ह प्रतिमा तयार केली ही प्रतिमा मोदी लाट आणि भाजपचं पूरक वातावरण या जोरावर दोन हजार चौदा मध्ये ते आमदार झाले आणि त्यांनी तेव्हा मदन पाटलांचा चौदा हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये सांगली शहरासह संपूर्ण जिल्हा हा भाजपमय झाला होता लोकसभेला प्रतीक पाटलांचा पराभव झाला खासदार की पहिल्यांदाच भाजपकडे आली सांगली मिरज आणि जत मध्येही भाजपचेच आमदार निवडून आले होते महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांनी लक्ष घातलं होतं त्यामुळे पाटील गट पुन्हा डोकं वर काढणार नाही असंच इथं बोललं जात होतं अशातच मदन पाटलांचं निधन झालं शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटलांना तिकीट देण्यात आलं त्यात अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उडी घेतलीये गतवेळी निवडणूक लढवण्यासाठी आपली मानसिक तयारी नव्हती हो त्यामुळे आपणच पृथ्वीराज पाटील यांच्या तिकिटासाठी आग्रह धरला होता आता यंदा त्यांनी थांबून आपल्याला पाठिंबा द्यावा असं त्यांचं मत आहे यंदा विशाल सांगली विधानसभा हजारांचं लीड आहे त्यामुळे काँग्रेस चांगलीच विधानसभेची गणितं मांडली जात आहेत जयश्री पाटील यांनी स्वर्गीय मदन पाटील युवा मंचाच्या माध्यमातून वातावरण निर्मितीला सुरुवात आहे आतापर्यंत विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात कौटुंबिक वाद होते पण लोकसभेपूर्वी हे वाद मिटलेत आणि त्यांनी विशाल एकाच घरात दोन तिकीट कशी द्यायची असा प्रश्न यासाठी बार आठवण करून देत आहेत पृथ्वीराज पाटलांनी संपूर्णपणे माघार घेतलीये असंही नाहीये गत निवडणुकीत हातातोंडाशी आलेला घास दुरावला होता यंदा थोडा जोर लावल्यास आपण आमदार होऊ शकतो असा त्यांना आशावाद आहे त्यामुळे यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवायची आणि जिंकायची यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जयश्री पाटलांनी वास्तविक परिस्थिती समजून पावलं टाकणं गरजेचं आहे निवडणुकीत सांगली विधानसभा मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना याच मतदारसंघातून बत्तीस हजार सातशे ऐंशी मतं होती यंदाच्या निवडणुकीत विशाल पाटलांच्या मतांमध्ये तेहतीस हजार चारशे शहात्तर मतांची वाढ होऊन एक लाख लाख त्यांना मतं मिळाली आहेत साधारण तेवढ्याच मतांचं दान हे विशाल पाटलांच्या पदरात पडल्याचं दिसून येते स्थानिक पत्रकारांच्या मते वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटलांना पाठिंबा दिल्यानं ही मतं विशाल पाटलांकडे वळाली आहेत शिवाय या वाढलेल्या मतांमध्ये त्यांच्यासाठी तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचाही मोठा वाटा होता कदाचित विशाल पाटील हे काँग्रेसकडून उभे राहिले असते तर ते पराभूत झाले असते त्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये संजय काका पाटलांना सांगली विधानसभा मतदारसंघातून ब्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस मतं होती त्यात यंदा सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतांची घट होऊन पंच्याऐंशी आमदार सुधीर गाडगिळ यांना विधानसभेला त्र्याण्णव हजार चौसष्ट मतं होती म्हणजेच या मतांपेक्षा सात हजार मतं ही संजय काका पाटलांना कमी मिळाली आहेत आता जी मतं कमी झाली आहेत ती संजय काका पाटील यांच्याबद्दल असणाऱ्या नाराजीमुळे सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात संजय काका पाटील यांच्या जनसंपर्काचा अभाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून आलाय रेल्वे उड्डाणपूल पाणी प्रश्नासह शहरी भागातील समस्यांकडे त्यांनी फारसं लक्ष दिलेलं नाहीये आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी